स्टार्ट युअर रेसिपी विथ दीक्षामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत भेंडी फ्राय. लागणारे साहित्य: अर्धा टोमॅटो, 7-8 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, हळद, जिरे. तुम्हाला जर कांदा वापरायचा असेल तर तुम्ही कांदाही घेऊ शकता. आता आपल्याला मिक्सरमधून टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या मिक्सरमधून काढायच्या आहे, किंवा तुम्ही ठेचाही इथे वापरू शकता. भेंडीला इथे मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कॉटनच्या कपड्याने चांगले पुसून कोरडी करून घेतली आहे. भेंडी जर ओली असली तर ती चिकट होते, त्यामुळे भेंडी धुतल्यानंतर तिला चांगलं स्वच्छ कोरडी करावी. आता कढईमध्ये आपण अर्धी पोळी तेल टाकूया. भेंडीला थोडं तेलामध्ये फ्राय केल्यामुळे भेंडी चिकट होत नाही. भेंडीला थोडं 2-3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. भेंडी परतवत असताना कढईला थोडंफार भेंडीचं चिकटपणा हा लागतो, त्यामुळे ते थोडंसं लालसर होते. 2-3 मिनटं झाले आहे, तुम्ही बघू शकता भेंडी एकदम सुटसुटीत झालेली आहे. भेंडी परतवल्यानंतर कढईला थोडंफार तेल राहिलेलं आहे, त्यामुळे मी कढईला घासलेलं नाही आहे. यातच मी आता तेल टाकणार आहे. अर्धी पोळी तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे. जिरे चांगले फुलले की त्यामध्ये आपण जो बनवलेला ठेचा आहे तो टाकायचा आहे. तुम्हाला जर कांदा वापरायचा असेल तर तुम्ही कांदाही टाकू शकता. तुम्ही मिरचीला इथे कट करूनही टाकू शकता, पण वाटून टाकल्यामुळे जास्त छान चव येते म्हणून मी इथे वाटून टाकली आहे. चांगलं सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण भेंडी टाकणार आहोत. भेंडी टाकून सगळं मिक्स करायचं आहे. आता आपल्याला आता बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता मीठ टाकायचे आहे. मीठ हे शेवटी टाकायचे आहे, नाहीतर भेंडीला पाणी सुटते आणि भेंडी चिकट होते, त्यामुळे मीठ हे नेहमी शेवटी टाकायचे आहे. आता परत सगळं एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भेंडीला आधी आपण 2-3 मिनटं आधी तेलामध्ये परतवल्यामुळे आता फक्त तिला 4-5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे आहे आणि लो फ्लेमवरती ठेवायची आहे. अशा प्रकारे भेंडी ही तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत मोकळी भेंडी झालेली आहे, चिकट झालेली नाही आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला, आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.